मित्रांनो नमस्कार. आज आपल्या बॅचेसचा 14वा दिवस आहे. 14व्या दिवशी आपण आपल्या शेडमध्ये सकाळची 7वी फीडिंग टाकलेली आहे. 7वी फीडिंग टाकण्याअगोदर आपण आळ्यांवरती फार्मोलिन फवारलेलं आहे. ते कशा पद्धतीने फवारलेलं आहे तर 1 लिटर पाण्यामध्ये 20 मिली फार्मोलिन आपण मिक्स करून आळ्यांवरती फवारलेलं आहे. फार्मोलिन फवारल्यामुळे काय होतं की आपल्या शेडमध्ये जे कोणतेही इन्फेक्टेड आळ्या असतील, जसं की ग्लासरी, फ्लेचरी अशा ज्या आळ्या असतात, त्या आळ्या बाहेर निघतात. त्यामुळे आपल्या शेडमधील जे इन्फेक्शन बेडमधील वाढणार असतं, ते इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. त्यासाठी आज आपण 7व्या फीडिंग अगोदर फार्मोलिन फवारलेलं आहे. परिणामी आपल्या बेडमध्ये ज्या कोणत्याही आळ्या असतील, रोगट सध्या तरी नाहीत परंतु असतील, त्या आळ्या बाहेर निघतात, त्यामुळे इन्फेक्शन वाढत नाहीये. तर हा पर्याय आज आपण केलेला आहे. त्यानंतर आपण 7वी फीडिंग सकाळची टाकलेली आहे. 7वी फीडिंग टाकण्याअगोदर आपण या ठिकाणी 100 अंडी पुंजांसाठी आतापर्यंत 900 स्क्वेअर फूट जागा ही आपण आळ्यांना स्पेसिंग स्वरूपात दिलेली आहे. उद्या आणखी आपण 100 ते 200 स्क्वेअर फूट जागा वाढवणार आहोत. अशा पद्धतीने आळ्या आहेत. सध्या आळ्यांची साईज खूप छान आहे. आळ्या खूप पाला खात आहेत. कालच्या फीडिंग अगोदर आपण आळ्यांवरती शेरीमोर फवारलेलं होतं. त्याचा परिणाम आपल्याला आळ्यांचा अपटेक जास्त होताना दिसत आहे, म्हणजे आळ्या जास्त पाला खाताना दिसत आहेत. तर आतापर्यंत अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. पुढील 2 दिवसामध्ये आपण चुना ब्लिचिंग किंवा चुना आयुष्य एक वेळेस धुरळणी करणार आहोत. सध्या वातावरण क्लीन आहे, तेवढं दमट वगैरे नाही किंवा मॉइश्चर खूपच जास्त नाही आहे, त्यामुळे सध्या बॅच व्यवस्थित चाललेली आहे. आपण पूर्ण शेडच्या बाजूने जी ताडपत्री वगैरे बांधलेली आहे, शेड नेट, ती पूर्ण आपण ओपन ठेवत आहेत. त्यामुळे रात्री पण ओपन ठेवत आहेत. पाऊस आला तरी आपले शेड 26 फूट रुंद असल्यामुळे पाऊस मध्ये येत नाही, त्यामुळे आपण 24 तास शेड नेट आणि ताडपत्री दोन्ही पण ओपन ठेवत आहोत. साईडला जाळी आहे 1 इंचची, त्यामुळे मध्ये बाकी कोणत्या इतर प्राण्यांचा आपल्याला त्रास होत नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने आतापर्यंत नियोजन केलेलं आहे. बंधूंनो, रेशीम शेतीच्या सिरीजमध्ये आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण सॅम्पल कशा पद्धतीने येतं, किती फिडिंगपर्यंत सॅम्पल येतं, कशा पद्धतीने पुढील नियोजन करत आहोत, त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया.